हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. तासगावचा रथोत्सव प्रतिकात्मक पद्धतीने साजरा. श्रींची 121 किलोची पंचधातूची मूर्ती वाहनातून नेऊन झाली पारंपरिक पद्धतीने पूजा. तासगाव पंचायतांच्या श्रींचा आज 242वा रथोत्सव होता, पण संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा रथोत्सव प्रशासनाकडून रद्द करण्यात आला होता. त्यामुळे मागील वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील पारंपरिक पद्धतीने श्रींची मूर्ती एका ओपन जीप मधून दुपारी 1:30 सुमारास या रथोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली व काशी विश्वेश्वर मंदिरातून नेऊन 2:30 सुमारास माघारी परतली. या 45 मिनिटांच्या पालखी सोहळ्याच्या कालावधीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 10 पोलीस अधिकारी, 325 कर्मचारी या बंदोबस्तासाठी तैनात होते. मंदिरातील पुजारी व विश्वस्त यांना सोडून सर्वसामान्य लोकांना या पालखी सोहळ्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. तर चला पाहूया कसा होता तासगावच्या श्रींचा पारंपरिक पद्धतीचा पालखी सोहळा. आपण सगळ्यांनी पाहिले, गेली 2 वर्ष कोरोनाच्या संसर्गामुळं सर्वच धार्मिक विधींना, धार्मिक उत्सवांना महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये मर्यादा आलेल्या आहेत. राज्यामध्ये आपण कोरोनाचे नियमाचं पालन करून धार्मिक विधी करण्यापुरती परवानगी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी लोकांची मर्यादा घालून दिलेली आहे. आज 2रं वर्ष आहे की तासगावचा रथोत्सव हा अत्यंत साधेपणानं आणि मर्यादित लोकांच्यामध्ये केवळ धार्मिक विधी या ठिकाणी पूर्ण करून जी शेकडो वर्षाची परंपरा आहे ती या ठिकाणी जोपासण्याचं आणि त्याप्रमाणे सर्व देवाचे कुळाचार करण्याचं काम ग्रामस्थांच्या आणि सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण करतो आहे. मी आज गणरायाच्या चरणी या उत्सवाच्या निमित्तानं प्रार्थना करेन की लवकरात लवकर पूर्ण संकट हे कोरोनाचं हे समूळ नष्ट व्हावं आणि पहिल्यासारखा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि महाराष्ट्राची आर्थिक प्रगतीसुद्धा पहिल्यासारखीच भरभराटीची व्हावी आणि पुढच्या वर्षीचा हा तासगावच्या गणपतीचा रथोत्सव पहिल्याप्रमाणेच भाविकांच्या उपस्थितीत दिमागदारपणानं उत्साहामध्ये साजरा करण्याचा आशीर्वाद गणरायानं आपल्याला द्यावा अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. संकेत पाटील, तासगाव.